मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते ज्यांच्या नावाने मित्रांनो आपण हा क्रिकेटचा बिग शो पाहतोय त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे। स्वर्गीय राजेश केणे स्मृतिचषक 2023 मध्ये मी सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। जबरदस्त सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल, बॅट आणि बॉलचा घमासान मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे। बघा दोन्ही संघांसाठी एक सुवर्ण संधी आहे, जर तुम्ही पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये लगातार 3 षटकार मारता तर साईनाथ केणे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस आहे। दोन्ही संघांसाठी सुवर्ण संधी आहे। सेकंड सेमी फायनलचा सामना रंगणार आहे, काटेकी टक्कर प्रेक्षकांना बघायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये। एका बाजूला दोस्ती स्पोर्ट्स कांबे आणि दुसऱ्या बाजूला संघ बघायला मिळेल आई गावदेवी जू नांदुरखी, असा बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे। ऑल द बेस्ट दोन्ही संघांना विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। खूपच रंगतदार सामने आपल्याला बघायला मिळाले। खरं तर या स्पर्धेची सुरुवात प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2023 ला ही स्पर्धा पहिला दिवस होता त्या स्पर्धेचा आणि आता अंतिम दिवस या स्पर्धेचा ग्रँड फिनाले डे। समीर ठाकरे आपण संपर्क साधायचा आहे। दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे महिला वर्गाचं, त्यांचं मी खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करते। स्वर्गीय राजेश केणे स्मृतिचषक 2023 मध्ये आपलं सहर्ष स्वागत। सुस्वागतम वेलकम। शुभ आगमन झालेलं आहे गिरीधर रघुनाथ पाटील साहेब उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटना आणि त्यांचं मी आणि जिल्हा अध्यक्ष अशोक पाटील साहेब आपलं देखील खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत। नितीन पाटील पोलीस पाटील सारंगाव आपलं देखील मी खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करते। सर्व मान्यवरांचं शाब्दिक शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत। स्वर्गीय राजेश केणे स्मृतिचषक 2023 मध्ये आई गावदेवी मास्टर 40+ जुन अंदुरखी टीमच्या वतीने आपलं हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत। दरम्यान गणेश वारगडे साहेबांकडनं देखील आम्हाला आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहतोय शुभ आगमन होत असताना आमचे काही बरेचसे जे सन्मान्य अतिथी, दरम्यान अरुण जाधव साहेब विशेष कार्यकारी अधिकारी आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये। वेलकम सुस्वागतम। फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि जर या चषकावर नाव कोरलं तर अंकुशदादा पाटील जे पंचायत समिती भिवंडीचे विद्यमान सदस्य आहेत त्यांच्याकडून तब्बल 51,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आई गावदेवी जू नांदुरखी टीमला। चेंडू मात्र बघूया, चांगला फटका उडवलाय, क्षेत्ररक्षक झेपावतोय, झेल आणि फलंदाजाचा संपला खेळ। धक्का क्रमांक पहिला बाद होताना आपण बघितला सुधीर वैयक्तिक 2 धावांचं त्याने योगदान दिलं, नितीनने खूप चांगला झेल घेतला सीमारेश्वर आणि पहिला गडी गारद झालेला आहे सांघिक 2 धावांवर। न्यू बॅटर नंबर 83 क्रमांक 3। दरम्यान विलास पाटील यांच्या गोलंदाजीवर विकेट हॅट्रिक जर विलास पाटील यांना मिळवली तर विके पाटील यांच्याकडनं 2000 रुपये कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झालेले आहेत। दोन्ही संघांना सुवर्ण संधी आहे। साईनाथ केणे यांच्याकडून लगातार जे 3 चेंडूंवर 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी जाहीर केलेलं आहे। विलास सज्ज होते बॉलिंग मार्क राईट आर्म ऑफ द विकेट।
चेंडू मात्र बघूया उंच आकाश मध्ये स्कायर शॉट पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक ऍक्शन मध्ये बघायला मिळते सेकंड टाइम गुड कॅच फलंदाज बाद क्या बात है हॅट्रिक विलास पाटील जबरदस्त गोलंदाजी करता है हॅट्रिक जर आता इथून पूर्ण केली तर विके पाटील यांचे 2000 कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा आहेत कल्पेश पाटील बादशाह यांचे 500 रुपये आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा आहेत आणि आणखी साईनाथजी केने क्या बात है म्हणजे आज शाखा प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्याकडून सुद्धा 2000 रुपये म्हणजे 7000 मग हा चेंडू 7000 रुपयाचा असणार आहे जर यावर विकेट मिळवला तर विलास सज्ज होते बॉलिंग मार्क वर ऑन हॅट्रिक बॉल चेंडू मात्र खूपच उंच गेलेला लांबच लांब क्षेत्ररक्षक मनोज झेपावतोय 2 धाव पूर्ण करते निलेश हॅट्रिक ची संधी हुकलेली आहे बक्षीस पैसे देखील वाचलेले आहेत धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावपळकर 4-2 गड्यांच्या मोबदल्यात सेकंड सेमी फायनल सामना मॅच प्रेक्षकांना बघायला मिळते आई गावदेवी जुन नांदुरखी आणि दोस्ती स्पोर्ट्स कांबे या दोन दिग्गज संघांमध्ये विलास सज्ज होताना पहिलं पिवनचं षटक राईट आर्म वर द विकेट सामना करेल निलेश पुढे होऊन स्टेप आडून खेळला क्रॅकिंग शॉट चेंडू चाललाय दन 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 करत सीमा रेषेच्या पलीकडे मिळतील 4 धावा चौकार निलेश एक डेंजर खेळाडू आहे तो त्याचा स्वाभाविक खेळ आहे नॅचरल खेळ आहे तो साकारताना त्याने 2 चेंडू फेस केलेले आहेत खेळतोय 6 धावांवर एक अप्रतिम चौकार त्याच्या बॅट मधून बघायला मिळाला धावसंख्या वाढते धावपळकर आठ धावा धावपळकर विलास सज्ज होतोय बॉलिंग मार्क वर चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला होता पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय नो बॉलचा इशारा आलेला आहे निश्चितच एक अतिरिक्त धाव मिळेल यानंतर चेंडू असेल फ्री हिट बॉल असणार आहे पुन्हा एकदा विलास पण फ्री हिट बॉल आहे प्री डिटरमाइंड स्ट्रोक बघायला मिळेल का क्षेत्ररक्षक झेपवते ऑन साइडला चेंडू लट रन केलेला आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहतोय चित्त्याच्या वेगाने जीवाच्या आकांताने 2 धाव पूर्ण करताना निलेश आणि त्याचा सहकारी धावसंख्या 2 ने पुढे सरकताना स्कोरबोर्ड वर धाव आहेत 11-2 गड्यांच्या मोबदल्यात अतिशय मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळाला विशेष करून आपण स्वर्गीय विनोद पाटील प्रेक्षक स्टँड पाहतोय जबरदस्त खचाखच जिथे जागा मिळेल तिथे मात्र आता प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळालाय मित्रांनो हे क्रिकेट प्रति प्रेम आहे आणि खरं तर क्रिकेटचा असा खेळ आहे की या खेळापासून कोणीही दूर राहू शकलेला नाहीये आणि विशेष करून जर आपण विचार केला मास्टर 40+ अनेक सारे डॉक्टर्स असतील उच्च शिक्षित असतील पदवीधर असतील दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे उद्योजक उद्योगपती श्री श्याम शंकर कारभारी साहेब यांचा आम्ही या स्पर्धेमध्ये स्वर्गीय राजेश केणे स्मृती चषक 2022-23 करतोय मनपूर्वक सस्नेह हार्दिक असं स्वागत वेलकम सुस्वागतम सुरुवात खूप छान लय भारी सुरुवात बघायला मिळते नाणेफेक जिंकून प्रथम धाडसी निर्णय घेतलाय बॅटिंग करण्याचा श्याम कारभारी साहेब उद्योजक उद्योगपती यांचं शुभ आगमन झालेलं आहे त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय स्वर्गीय राजेश केणे स्मृतीचषक 2023 मध्ये आपलं सहर्ष स्वागत देवीदास चेंडू मात्र फक्त हलक्यात आणि खेळलेला आहे अप ड्राईव्हचा फटका बघायला मिळतोय
एक धाव पूर्ण के लिए दुसरी धाव घे प्रयत्न चप्पल रनिंग बिटून द विकेट बढ़ाते दोगे धाव संख्या दोन ने धावपल का तेरा धावा अड़ोस पड़ोस की लड़ाई प्रेक्षक बढ़ाते एक पारंपरिक लड़त प्रेक्षक बढ़ाने दोनों गावान विचार के दोन ते तीन मिनटांच अंतरा गाँव है कांबे वर्से जून अंदुरखी असा घमासान बैट आ बॉल च संघर्ष मैदान आतमे अपन पहतोए पुनः एकदा सज्ज होता बॉलिंग मार्क पर देवीदास स्विंग एंड मिस फाइन डिलीवरी गुड जॉब निर्धाव चेंडू की समाप्ति धाव संख्या कायम है धावपलकर तेरा दोन गड़े मोबदल दुसरे षटका खेल सुरू है देवीदास सज्ज होता पुनः एकदा बॉलिंग मार्क पर सामना करेल फलंदाज महेश चेंडू आणि बॅटच हवं तसं मिलाप होत नाही फलंदाज होईल बाद विकेट क्रमांक तीन तीसरा धक्का चेक थैंक यू डीजे हालो चेक डीजे तरबॅट सन्माननीय ग्राम पंचायत सदस्य ग्रुप ग्राम पंचायत जून अंदुरखी टेंभिवलीचे दत्ता शिकारी साहेब जे सध्या जेजुरीहून या सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांनी या स्पर्धेला खूप सारे शुभेच्छा दिल्यात धन्यवाद हे पाहू आपण कशा प्रकारे फलंदाज तिथे बाद झाला काय जबरदस्त इष्टी रक्षण बघायला मिळते इष्ट्यांच्या मागे दीपक होता मला तर वाटते त्यांनी इष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि फलंदाज मात्र इष्टीचित बाद झालेला आहे धावसंख्या धावपळकावर तीन गड्यांच्या मोबदल्यात तेरा धावांचं ग्रहण लागलेलं आहे दोस्ती स्पोर्ट्स कांबे टीमला तीन तेरा धावपळकावर धाव बघायला मिळतात न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रमोद सज्ज होता ना देवीदास राइट आर्म राउंड द स्टंप चेंडू आणि बॅटच मिलाप होत नाही कुठल्याही प्रकारची धाव नाही निर्धाव चेंडूची समाप्ती चांगली गोलंदाजी बघायला मिळते कधी लेग ब्रेक ऑफ ब्रेक मिश्रण गोलंदाजी मध्ये बघायला मिळते जेन्युइन ऑफ स्पिन लेग स्पिन चा मारा आहे गोलंदाज कधी फ्लिपर वन कधी स्लोअर वन कधी फास्टर वन तर कधी गुगली असे कॅरम बॉल स्टॉक बॉल नक्कल बॉल असंख्य बॉल आता बघायला मिळतात देवीदासच्या बॉलिंगमध्ये चेंडू आणि बॅटचं मिलाप होत नाही चेंडू बिहाइंड द विकेट जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते शॉर्ट थर्डमॅनला पंचांचा बाईचा इशारा ते मिळेल फक्त एकच मदतीने धावसंख्या काढताना धावपळकर 14 धावा आणि आता मैदानाच्या आतमध्ये मात्र निश्चित डान्स देखील बघायला मिळेल स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन ठेपलेली आहे चौकार षटकार विकेट लागल्यानंतर थोडासा एन्जॉय म्हणून डान्स बघायला मिळेल चेंडू बॅटची वरची कडा घेऊन गेला थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तिथे प्रोटेक्शन आहे फक्त एकच धाव मिळेल निलेशला धावसंख्या आलोच पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 15 धावा तीन गड्यांच्या मोबदल्यात दोन षटकांच्या समाप्तीनंतर 7.50 सरासरीने धावा आतापर्यंत जमा केलेल्या त्या दोस्ती स्पोर्ट्स कांबे टीमने दुसरा उपांत्य फेरीचा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय दोन दिग्गज संघांमध्ये कारण या अगोदरच कालच्या दिवसावर आपण जर नजर टाकली तर अंतिम फेरीत धडक मारणारा संघ होता बादशाह इलेव्हन पिंपळघर व्यासपीठावर असंख्य मान्यवर आपल्याला बघायला मिळतात या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी त्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय स्वर्गीय राजेश केणे स्मृतीचषक 2023 मध्ये स्लोवर वन धीम्या गतीने चेंडू टाकला होता फसवा चेंडू होता फलंदाज पूर्णपणे बीट झाला चकित झाला चकवा देणारा चेंडू धावसंख्या कायम आहे धावपळकावर 15 तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे जितू पुन्हा एकदा सज्ज होणार आहे जितून आज खूपच इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे देवीदासने देखील खूप जबरदस्त खेळ भारदार आणि चमकदार खेळ केलेला आहे आजच्या दिवसामध्ये काही फोकस खेळाडू राहिले जुन अंदुरकीचे त्यामध्ये दीपकचा देखील आवर्जून उल्लेख केला जाईल पण संघाची जी कामगिरी आहे खूप जबरदस्त भन्नाट कामगिरी बघायला मिळते आपल्या होमग्राऊंडवर बाळे किल्ल्यामध्ये काहीतरी कानमंत्र देताना बाळाराम पाटील जितू पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग मार्कवर वखारी मैदान जुन अंदुरखी या मैदानावर हा क्रिकेटचा शो आपण पाहतोय
निसर्गरम्य दृश्य डोंगर दऱ्यांच्या कुशीमध्ये लपलेले गाव आहे जुनांदुरखी, गर्द हिरवीगार झाडे बघायला मिळतात, खूप सुंदर दृश्य विहंगम दृश्य आपल्याला बघायला मिळते। जितू पुन्हा एकदा सज्ज होताना एकदा सज्ज होता ना जितू बॉलिंग मार्क वर सामना करेल फलंदाज निलेश। कट करण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू चाललाय कवर पॉइंट सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षक झेपवतोय राकेश, चांगले क्षेत्ररक्षण, क्विक थ्रो पण तितकी जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते। निलेशने दोन धाव पूर्ण केले, धावसंख्या वाढते धावबलकर 17-3 गड्यांच्या मोबदल्यात, तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे। मी तर म्हणेन किमान 40 धावा जरी जोडल्या तरी प्रेक्षकांना एक जबरदस्त अटीतटीचा सामना बघायला मिळेल, नो डाऊट। पुन्हा एकदा सज्ज होताना जितू बॉलिंग मार्कवर सामना करेल फलंदाज निलेश पायकर, खूप चांगला खेळ करताना 11 धावांवर खेळतोय। चेंडू आणि बॅटचं मिलाप झालेलं नाही, अगेन स्पिन खेळण्याचा प्रयत्न केला होता, डॉट बॉल फाईन डिलिव्हरी। धावसंख्या काय आहे धावपलकर 17, तिसरे षटक मार्गस्थ, तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे। पुन्हा एकदा जितू सज्ज होताना छोटासा रनवे, चेंडू मात्र बॅटच्या टोवर लागून जाते, बिहाइंड द विकेट जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळते। फक्त एकच धाव मिळेल, धावसंख्या हलूच पुढे सरकताना स्कोर बोर्ड वर 18 धावा। तर बँड विनोदजी रसाल यांच्या सौभाग्यवती चंद्रकला विनोद रसाले मॅडम या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील आम्ही करतोय स्वागत या स्पर्धेमध्ये। आणि थोड्याच वेळात स्वागत आणि सन्मानाकडे मित्रांनो आपण वळणार आहोत। ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे, प्रथम नागरिक विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत जू नांदुरकी टेंबिवलीचे प्रेमनाथ भगत साहेब, मी आपलं मनपूर्वक सस्नेह हार्दिक असं स्वागत करतोय। स्वर्गीय राजेश केणे स्मृती चषक 2023 या स्पर्धेमध्ये त्यांच्या सोबत आपण पाहतोय माजी सरपंच महेंद्र पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनीषा विश्वनाथ पाटील मॅडम आपलं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये करतोय सहर्ष सहर्ष स्वागत, वेलकम सुस्वागतम सुस्वागतम। मान्यवरांची मांदियाळी बघायला मिळते, क्रिकेटची रंगत पाहुण्यांच्या संगत, आणि कित्येक मान्यवर या सामन्यांचा या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहतोय। कमाल आणि धम्माल रुबाबदार आयोजन आपल्याला बघायला मिळते। स्वर्गीय राजेश केणे स्मृती चषक 2023 हा बिग शो बिग इव्हेंट्स, पुन्हा एकदा मी संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। जितू सज्ज होताना बॉलिंग मार्कवर, चेंडू मात्र अगेन्स्ट रन खेळलेला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळतील 6 धावा, कडक के डी के षटकार। दरम्यान मित्रांनो आपण एक स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत, महाराष्ट्र प्रदेश पोलीस पाटील संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष साहेब गिरीधर पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय। आमच्या गावचे पोलीस पाटील बाळाराम पाटील आणि विनोदजी रसाले साहेब यांच्या शुभाशय, आपण सन्माननीय श्री गिरीधर पाटील साहेब उपाध्यक्ष महाराष्ट्र पोलीस पाटील संघटना यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत। एकदा जोरदार टाळ्या बाजू द्या। हा मित्र परिवार मित्रांनो खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला, त्यांच्या सोबत आपण पाहतोय अच्युतजी नांदुरकर टेंभिवलीचे पोलीस पाटील, ते देखील जोडले जात आहेत। स्वागत आणि सन्मान त्या ठिकाणी केला जातोय श्री गिरीधर पाटील साहेब उपाध्यक्ष महाराष्ट्र पोलीस पाटील संघटना, धन्यवाद साहेब आपण आलात, आमचा आनंद द्विगुणित केला, त्याबद्दल आपला आम्ही पुन्हा एकदा शतश आभार व्यक्त करतोय। त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत, ठाणे जिल्हा अध्यक्ष पोलीस पाटील संघटनेचे श्री अशोकजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत। बाळाराम पाटील यांच्या शुभाशे हा शुभ सन्मान केला जात आहे।
त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत नितिन पाटील सारंगावचे पोलीस पाटील आहेत नितिन पाटील साहेब आपण सन्मानाचा स्वीकार करावा त्यानंतर मी तंटामुक्त अध्यक्ष वळगाव पुंडलिक भोईर आपल्याला विनंती करतोय आपण सन्मानाचा स्वीकार करावा आणि हा सन्मान करण्याची विनंती असेल विनोदजी रसाळ आपण आपल्या शुभासे पुंडलिक भोईर तंटामुक्त अध्यक्ष वळगाव यांना आपण सन्मानित करायचं आहे नंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत प्रथम नागरिक विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत जुना अंतर्गत टेंभिवलीचे प्रेमनाथ भगत साहेब यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत आणि मी विनंती करेन बाळाराम पाटील आपण आपल्या शुभासे माननीय श्री प्रेमनाथ भगत सरपंच साहेब यांना आपण सन्मानित करायचं आहे हे पाहू शकता आपण दरम्यान हलूराम पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत या ठिकाणी उपस्थित मान्यवरांमध्ये टेंभिवली गावचे पोलीस पाटील श्री अच्युत नांदुरकर साहेब यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत मी विनोद रसाळे आपल्याला विनंती करेन आपल्या शुभासे अच्युत नांदुरकर यांना आपण सन्मानित करायचं आहे षटकार आलं धावसंख्या 6 पुढे सरकली आहे 31 रन्स जू नांदुरकी विरुद्ध टेंभिवली अडोस पडोस की ही लढाई जून अंतकी विरुद्ध कांबे खरंतर लढत सुरू आहे खरंतर आज गोंधळ उडालेला आहे अक्षरशः त्यानंतर पुढील सन्मान आपण करतोय समाजसेवक अरुण जाधव यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत मी पुन्हा एकदा विनंती करेन बाळाराम पाटील आपण आपल्या शुभासे अरुण जाधव यांना आपण सन्मानित करायचं आहे सामना मैदानामध्ये सुरू आहे आपण पाहतोय आणि पंचांचा इशारा येतोय 22-6 चौकार क्या बात आहे नशिबाच्या धावा टीम कांबेला मिळत असताना त्यानंतर पुढील सन्मान हे पाहू शकता आपण सध्या अरुण जाधव यांना सन्मानित केले जाते त्यानंतर उद्योगपती श्यामशंकर कारभारी यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे त्यांनाही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय मी पुन्हा एकदा बाळाराम पाटील आपल्याला विनंती करेन आपल्या शुभासे श्यामशंकर कारभारी साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून हे पाहतोय आपण उद्योजक उद्योगपती श्यामशंकर कारभारी यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे धन्यवाद त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत माजी सरपंच जो नांदुरकीचे महेंद्र पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत जो नांदुरकी टेंभिवली महेंद्र पाटील साहेब यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत या विनोद रसाळे आपण आपल्या शुभासे महेंद्र पाटील यांना आपण सन्मानित करणार आहात हे पाहतोय आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत जुना अंदुरकी टेंभिवलीचे महेंद्र पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत सौ मनीषा विश्वनाथ पाटील मॅडम ग्रामपंचायत जुना अंदुरकी टेंभिवलीच्या विद्यमान सदस्य आहेत त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय मी विनंती करेन चंद्रकला विनोद रसाळे मॅडम आपण आपल्या शुभास या ठिकाणी
सो मनीषा विश्वनाथ पाटील यांना आपण सन्मानित करायचं आहे। थर्टी सेवन रन्स ऑन बोर्ड एंड 38 रन्स टू विन फॉर एंटरिंग फाइनल। धन्यवाद। त्यानंतर पुढील सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत, सन्माननीय धनाजी म्हात्रे साहेब माजी उपसरपंच ग्रामपंचायत जून आंदुरकी धनाजी म्हात्रे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय। मी पुन्हा एकदा बालाराम पाटील आपणाला विनंती करेन आपल्या शुभहस्ते धनाजी म्हात्रे यांना आपण सन्मानित करायचं आहे। विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहेत। राकेश केणे आपण संपर्क साधायचा आहे। राकेश केणे 38 धावसंख्येचं लक्ष फायनल मध्ये पोहोचण्यासाठी बनवावं लागेल। खरंतर कांबे संघाचे पाठीराखे फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते, मात्र बॅटिंग मध्ये थोडीशी निराशा पाहायला मिळाली। जे बॅटिंग त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत उद्योजक उद्योगपती विके पाटील साहेब, एक युवा उद्योजक आहेत, यंग बिझनेसमॅन, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजू द्या आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय। मी पुन्हा एकदा बाळाराम पाटील आपल्याला विनंती करेन। यूथ आयकॉन, युवकांचे प्रेरणास्थान विके पाटील साहेब यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे। यंग बिझनेसमॅन आहेत जुनांदुर्की गावचे आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे। धन्यवाद, थँक्यू सो मच। तर आपण आता कॉन्सन्ट्रेशन करणार आहोत नेक्स्ट इनिंग कडे, कारण एक विशेष सन्मान अजून बाकी आहे आमच्या आधारस्तंभ या स्पर्धेचे सन्माननीय पंचायत समिती सदस्य अंकुश दादा पाटील यांचा एक विशेष सन्मान केला जाणार आहे, मात्र तो सन्मान असेल फायनलच्या टॉस वेळी, लक्षात असू द्या। आणि तब्बल 51,000 रुपयांचं रोख पारितोषिक जर ह्या स्पर्धेवरती जून आंदुरकी संघानं नाव कोरलं तर अंकुशजी पाटील साहेब यांच्याकडून तब्बल 51,000 रुपयांचं रोख पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे। एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या ह्या दानशूर व्यक्तिमत्वासाठी। धन्यवाद। तर जाऊया आपण मॅचच्या दिशेनं। सेकंड इनिंग दुसरा डावाला आपण सुरुवात करतोय। जून आंदुरकी संघाचे सलामीवीर मैदानामध्ये एंटर होत आहेत। 38 धावसंख्येचं लक्ष असेल आणि सर्वात जास्त षटकार मारणाऱ्या खेळाडूसाठी एनएसजी कमांडो प्राऊड ऑफ जून आंदुरकी अजित जाधव सर यांच्याकडनं तब्बल 1,000 रुपयांचं कॅश प्राईज सर्वाधिक जास्त षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाला दिलं जाणार आहे। ते सध्या युट्यूबवरून ही स्पर्धा एन्जॉय करतात, ऑन ड्युटी आहेत अजित जाधव सर एनएसजी कमांडो। इला सेकंड सेमी फायनलचा सामना विजयासाठी लक्ष ठेवलेल्या 38 धावांचं आडोस पडोस की ही लढाई आहे। पारंपरिक लढत प्रेक्षकांना बघायला मिळते। दोस्ती स्पोर्ट्स कांबे आणि आई गावदेवी जुन आंदुरकी असा बॅटल दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। बॅकबॉन ऑफ मास्टर 40+ भिवंडी क्रिकेट असोसिएशन कार्याध्यक्ष देवानंद पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। मी आपलं मनपूर्वक सस्नेह हार्दिक असं स्वागत करतोय स्वर्गीय राजेश केणे स्मृती चषक 2023 या स्पर्धेमध्ये। वेलकम 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 देवानंद रामदास पाटील साहेब, आपलं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। बॅकबॉन ऑफ मास्टर 40+ कार्याध्यक्ष मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी आपलं सहर्ष स्वागत। पहिल्या चेंडूवर संधी होती, एसट्यांच्या मागे जम्प मारली होती झेल घेण्यासाठी। बिहाइंड द विकेट चेंडू चाललाय सीमारेषेकडे। दोन धाव पूर्ण केलेले आहेत, शुभ आगमन झालेले खजिनदार मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीचे विनोद चौधरी साहेब, आपले देखील मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय। वेलकम 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 देवानंद रामदास पाटील साहेब, आपलं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय। स्वर्गीय राजेश केणे स्मृती चषक 2023 मध्ये आपलं सहर्ष स्वागत।
धावसंख्या धावपळकर चार, तीन धाव आहेत सज्ज होते ना बॉलिंग मार्क वर हरेश, पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सज्ज होताना बॉलिंग मार्क वर मिस्राइम फटका, एसटी रक्षक झेपावतोय, वेल जज कॅच, पहिला फलंदाज तंबू मध्ये जाताना फलंदाज बाद। एक प्राइज अनाउंस या ठिकाणी झालेला आहे कांबे संघांच्या गोलंदाजांसाठी आणि जुनांदुर्कीच्या फलंदाजांसाठी। षटकारांची हॅट्रिक तिघडी जर पूर्ण केली एखाद्या बॅटरनं तर त्याला हजार रुपयांचं कॅश प्राइज साईनाथ केणे यांच्याकडनं दिलं जाईल आणि विकेटची हॅट्रिक जर एखादा गोलंदाज या ठिकाणी पूर्ण करतोय तर त्याच्यासाठी साईनाथ केणे यांच्याकडनं हजार रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाणार आहे। दानशूर व्यक्तिमत्व फार आज जुनांदुर्की गावाला लाभलेले आहेत आणि आज खऱ्या अर्थानं भिवंडी तालुका ते बघतोय सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून। अगदी बरोबर, आणि समीर ठाकरे काय बघायला मिळेल तर गावामध्ये कमालीची एकता, जबरदस्त प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करते। कमालीची एकता बघायला मिळते जुनांदुर्की गावामध्ये, हे खूप महत्वाचं असते। कॅमेरामॅन आपण जे प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत सज्ज होतं ना बॉलिंग मार्क वर हरेश, सामना करेल न्यू बॅटर विलास। चेंडू मात्र बघूया, चांगला फटका आहे, स्वीट वॉइस, झेल सुटलेला आहे, संधी चालून आली होती गडी बात करण्याची, हातांची जोडी सुरक्षित नव्हती, कॅच ड्रॉप। अगर जीतना है मॅच तो पकडना होगे कॅच, असं समीकरण क्रिकेटच्या खेळामध्ये आपण बघत आलोय, मात्र या ठिकाणी कॅच ड्रॉप होते आणि एक धावी पूर्ण केली जाते, चुकीला माफी नाहीये। हे बघू शकता तुम्ही, जिथे जागा मिळेल तिथे बसलेले आहेत, चेंडूला स्विंग केलेले आउट, टॉप द पार्क, बिग वे, लॉंग वे, सिक्सर। रिप्ले मध्ये पाहूया काय ताकदवर आणि शक्तिशाली प्रहार केला होता, चेंडू मात्र गेला होता ऑर्थोडॉक्स मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे जाणारा हा दर्जेदार षटकार दीपकच्या बॅट मधून आलेला आहे। धावसंख्या झपाट्याने पुढे सरकताना स्कोरबोर्डवर 10 धावा। पुन्हा एकदा हरेश सज्ज होताना बॉलिंग मार्क वर, चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट केलेला आहे, क्षेत्ररक्षक झेपावतोय, चांगले क्षेत्ररक्षक निलेश द्वारा क्विक थ्रो केलेला आहे, धावबादची संधी आहे, फलंदाज होईल धावबाद, खेळी संपुष्टात येते विलास याची। थँक्यू सो मच। तर थोड्याच वेळात आपण व्यासपीठ ही कव्हर करणार आहोत, भरपूर साऱ्या मान्यवरांनी फुलून आलेले हे व्यासपीठ मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी ऑन स्क्रीन आपण पाहतोय। दरम्यान आमच्या गावातील अनेक सारे ज्येष्ठ मंडळे आपल्याला पाहायला मिळते, त्यामध्ये श्याम कारभारी साहेबांनाही तुम्ही पाहू शकता, त्यानंतर महाराष्ट्राची लाडकी गायिका सोनाली भोईर मॅडम यांनाही तुम्ही पाहतात, त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य मनीषा पाटील मॅडम यांनाही तुम्ही पाहू शकता आपल्या टी व्ही स्क्रीनवर, त्याचबरोबर रिटायर्ड टीचर आहेत मात्र क्रिकेटवर ज्यांचं खूप प्रेम आहे असे चंद्रावन जाधव सर त्यांना तुम्ही पाहतात, त्यानंतर चंद्र राऊत साहेब आणि आमच्या आधारस्तंभ सर्वांनी अंकुश रघुनाथ पाटील दादा पंचायत समिती सदस्य त्यांना तुम्ही पाहू शकता, त्यानंतर यंग बिझनेसमॅन व्ही के पाटील यांना तुम्ही पाहतात सध्या टी व्ही स्क्रीनवर आणि त्यानंतर प्रथम नागरिक विद्यमान सरपंच साहेब त्यांच्या सुपुत्रासह प्रेमनाथजी भगत साहेब, त्यानंतर आपण पाहतोय अच्युत नांदुरकर पोलीस पाटील आहेत जे टेंभिवली गावचे, त्यानंतर आपण पाहतोय माजी उपसरपंच धनाजी म्हात्रे, त्यानंतर माजी सरपंच महेंद्र पाटील साहेब आणि त्याचबरोबर गिरीधर पाटील साहेब जे पोलीस पाटील महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्यासोबत आपण अन्य मंडळी पाहू शकता आणि हे पाहतायत आपण शेवटला अगदी रो मध्ये बॅकबॉन ऑफ मास्टर 40+ देवानंद पाटील साहेब आणि त्यांच्या सोबतच कोषाध्यक्ष विनोदजीत चौधरी साहेब, हे अक्षरशः प्रेम खऱ्या अर्थानं मान्यवरांनी फुलून आलेल्या व्यासपीठावरून कळून येतं, खरं तर नावं जर घ्यायला गेलो तर आपली फायनल मॅच राहून जाईल। थँक्यू सो मच। चेंडू मात्र चाललाय सीमारेषेच्या बाहेर, हवेच्या प्रवाहाबरोबर मिळतील 6 धावा, सिक्सर, षटकार, धमाका, ब्लास्टिंग स्ट्रोक।
दरबैंड सन्मान्य उपसरपंच ग्राम पंचायत पिंपलघर रांजनोली चैतन्यजी जोशी साहेब मैं अपना विनंती करते मंचा विराजमान वा अपल सहर्ष स्वागत स्वर्गीय राजेश कड़े स्मृति चषक 2023 च्या स्पर्धे मध्ये धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 38 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात. विस्फोटक खेळ आपल्याला पाहायला मिळाला. देवीदासच्या बॅट मधून अलॉंग द कार्पेट बॉल येतोय डीप मध्ये. वाईडिश लॉंग ऑनला चेंडूला फील्ड केला जातो आणि त्या दरम्यान मिळेल फक्त सिंगल. धावसंख्या एका धावीने आता पुढे सरकत असताना खर तर आज कॉमेंट्री आणि सन्मान हा भाग वेगळाच राहिलेला. सो आता थोडी वेळ मिळाली सो कॉमेंट्री कडे देखील थोडं कॉन्सन्ट्रेट व्हायला हवं. दरम्यान लॉफ्टेड ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळाला होता. चेंडू येतोय पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. कांबे विरोधात जून आंदुरकी अशी एक दर्शनीय लढत प्रेक्षणीय खरं तर म्हणता येणार नाही कारण आपण फार मोठी स्पर्धा पाहतोय. मात्र प्रेक्षकांचा जो प्रतिसाद पाहतोय जयवंजी पाटील राजू पाटील सर अक्षरशः आपण अनेक साऱ्या स्पर्धा कव्हर केल्या मात्र ज्या मोठ्या संख्येने आज मी आज माझ्या मुखातून आमच्या गावचं कौतुक सांगणार नाहीये मात्र तुम्ही इथे पाहतात जो प्रेक्षकांचा महासागर प्रचंड जो प्रतिसाद मिळालेला आहे त्यावरून कळून येते की ही स्पर्धा किती सक्सेस आहे. यावेळी मात्र ओव्हर पिच वर घेऊन लॉफ करायचं होतं. लॉंग ऑफ ला फिल्डर आहेत. कॅच होती ड्रॉप. प्रशांत कडनं झाली आहे चूक आणि ही चूक फार मोठी ठरू शकते. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. एक धावी त्या ठिकाणी मिळाली. देवीदास सारखा एक महान खेळाडू इथे बाद होऊ शकला असता मात्र कॅच ड्रॉप होते आणि कांबे संघाचे पाठीराखे थोडेसे आता निराश आपल्याला पाहायला मिळाल्यात. आतापर्यंत 3 झेल 3 जीवनदान मिळालेले आहेत. जेव्हा जेव्हा तुम्ही अंडर 40 डिफेंड करत असता धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 21 धावा 21 रन्स ऑन बोट तेव्हा तेव्हा तुमचं क्षेत्र रक्षण हे उच्च कोटीचं होणं गरजेचं असतं. स्टँडर्ड फिल्डिंग तुम्हाला दाखवावी लागेल. दर्जेदार फिल्डिंगचं वर्क तुम्हाला करावं लागेल तेव्हा तुम्ही मात्र यावेळी मात्र फॉरवर्ड स्क्वेअर लेगला बॉल फील्ड केला जातोय. थ्रो खूप चांगला पाहायला मिळाला आणि त्या दरम्यान दीपकच्या बॅट मधून 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. महामुकाबला खरं तर या नंतरच्या लढतीमध्ये आप विजय होणाऱ्या संघासोबत बादशाह 11 पिंपलगर या 2 संघादरम्यान आपण पाहणार आहोतच. एक मात्र संघ आपल्याला पाहायला मिळाला धावसंख्या धावफलकावरती 23 धावा आपण पाहतोय आणि उर्वरित आता चेंडू शिल्लक असतील 12. सामना जिंकण्यासाठी 15 धावींची गरज आहे. पेपरवरती समीकरण सोपं आहे मात्र पेपरवरती तुम्ही किती महान असू द्या मोठे असू द्या तुमचं नाव किती मोठं असू द्या तुम्ही मैदानावर काय करता या गोष्टीनं आणि याच दृष्टीनं जग तुमच्याकडे बघत असं आणि मैदानावर तो चांगला खेळ तुम्हाला आता करावाच लागेल कोणत्याही परिस्थितीमध्ये. दरम्यान आणखी काही मान्यवर पाहुणे आपल्यासोबत जोडले जातात. सन्माननीय शेखर भोईर साहेब या ठिकाणी आलेले आहेत समाजसेवक आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय प्रेमनाथजी मडवी माजी उपसरपंच आपलं देखील आम्ही स्पर्धेमध्ये करतोय स्वागत. तमाम मान्यवर पाहुणे आपल्याला खरं तर बघायला मिळालं या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. आणखी काही येत आहेत. यानंतर या स्पर्धेचा अंतिम सामना महामुकाबला मेगा फायनल आपण पाहणार आहोत. अक्षरशः मान्यवर आणि व्यासपीठ फुलून आलेलं पाहायला मिळालं. स्वर्गीय राजेश केणे स्मृती चषक 2023 या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून तर आज अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचली आहे आणि आज अंतिम टप्प्यापर्यंत कमालीचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. येणारी 12 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावींची गरज. मॅचचा पॅनल्टीमेट ओव्हर आता इथून टाकण्यासाठी कोणता बोलू येईल. फर्स्ट वॉर्निंग फॉर द टायमिंग कन्सर्न. आणि थोड्याच वेळात कॅबिनेट मंत्री उत्तर प्रदेश माननीय श्री नामदार अनिल राजभरजी यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. अमोल पायकर व्यवसायाने जे ऍडव्होकेट आहेत मात्र सध्या गोलंदाजी करण्यासाठी त्यांना इन्व्हाइट केलं गेलं. राईट ओव्हर द विकेट पहिलाच बॉल पडल्यानंतर चेंडू हलकासा खाली राहतोय. थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली. डॉट बॉलनं सुरुवात केलं तर अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल जेव्हा जेव्हा तुम्ही अंडर 40 डिफेंड करत असता.
पडद्यावर जे काही प्रेक्षक आहेत मी त्यांना विनंती करतोय पडद्या सोडून तुम्ही राहायचं आहे. फटका दमदार ब्लास्टिंग स्ट्रोक इट्स आउट ऑफ द पार्क इट्स अ ह्यूज सिक्सर. पडदा सोडायचा पडद्यापासून थोडं मागे रा बघा मागे तुम्ही कॅश पकडा तुमच्यासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज आमची आयोजन समिती देणार आहे सीमेच्या बाहेर कॅश पकडणाऱ्यास. 6 धावींच्या मदतीनं टीमची टोटल आता वेगाने पुढे सरकली आहे. देवीदास पाटीलनं आज चमक दाखवली आहे घरच्या मैदानावर दमदार प्रदर्शन त्याचं आपल्याला बघायला मिळालंय. यावेळी मात्र थोडस दूर राहण्याचा प्रयत्न गांभीर संघाच्या आता खेळाडूंमध्ये बॉडी लँग्वेज आपण पाहिली तर टोटली आपण पाहतोय डाऊन झालेली पाहायला मिळाली आहे. मात्र मरते दम तक लढेंगे हे वाक्य त्यांना लक्षात ठेवावं लागेल शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू. यावेळी मात्र स्लॉट मध्ये चेंडू होता झेलची संधी आहे हेमंत यावेळी चुकी करणार नाहीये आणि देवीदास सारखा एक मोठा मासा आता गळाला सापडलाय फलंदाज बाद. धावसंख्या धावफलकावरती 30 अजूनही 8 धावींची गरज आहे ने चेंडू शिल्लक असतील ते 9 लेस दॅन अ रन बॉल इक्वेशन आहे. चेंडू आता धावांपेक्षा जास्त असल्यामुळे बॅटर्सवर दबाव नसणार आहे म्हणजे जवळपास आता जुनांदुरकी एक गोष्ट लक्षात ठेवली असेल की आता सामना आटोक्यात येत चाललाय. मात्र क्रिकेट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये कधीच विजयाची ग्वाही देणं हे मूर्खपणा ठरत असतं. जोपर्यंत शेवटची धाव शेवटची विकेट आणि शेवटचा चेंडू होत नाही तोपर्यंत कोण जिंकलाय या खेळामध्ये सांगणं कठीण असतं. अनिश्चिततेचा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. दरम्यान यावेळी अपील झालीय वन मोर विकेट जीतू ही बाद होतोय. वॉट अ गेम प्लान जबरदस्त साथ या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण पाहतो. एक या ठिकाणी आणखी काही मान्यवरांचं शुभ आगमन झालेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी जुनांदुरखी गौरव मंगेश पाटील बॉडी बिल्डर शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये ज्या मंगेशनं जुनांदुरखीचं नाव फार उंच केलं त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून एक विशेष सन्मान देत आहोत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजू द्या मित्रांनो. जुनांदुरखी गौरव या नावानं आज खरं तर त्यांचं नामकरण करावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. त्याला सहमत किती आहेत वोटिंग पोल आपण नंतर घेणार आहोतच. मात्र खऱ्या अर्थानं जुनांदुरखी गौरवच त्याला म्हणावं लागेल ज्याप्रमाणे त्यानं शरीर कमावलंय आणि गावाचं नाव त्यानं केलंय. देवीदास आणि जीतू या ठिकाणी बाद झाले. पुन्हा एकदा आता मैदानामध्ये शोर शोर उभरलाय. टाळ्यांचा शिट्ट्यांचा कडकडाट आता ऐकायला मिळतोय. कांब्याचे पाठीराखे आहेत की नाही एकदा जोरदार आवाज येऊ द्या. यस ऑन हॅट्रिक गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरट्यावरती अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केला बॉल ऑन साईडला डीप मध्ये मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होते. मनोज आता बॅटिंग करण्यासाठी उतरला. हॅट्रिकची संधी होती मात्र एक धाव त्या ठिकाणी मिळाली आणि धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना आपण पाहतोय धावफलकावरती 31 चेंडू आता शिल्लक असतील. इथून 7 आणि 7 धावेंची गरज होत्याच नव्हतं व्हायला वेळ लागत नसते क्रिकेटच्या खेळामध्ये. असं वाटत होतं की समीकरण फार सोपं आहे मात्र आता इथून पुन्हा एकदा हे समीकरण कठीण करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे असं अमोलनं सांगितलं. फिल्डिंग चांगली होती आहे पूर्णपणे चार्जअप होत असताना कांब्याचे फिल्डर्स आता पाहायला मिळालेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू केला आणि 2 धावा दीपकनं त्या ठिकाणी पूर्ण केल्यात आणि अखेर हा सामना आता शेवटच्या ओव्हर मध्ये येऊन ठेपलाय. येणारे आता शेवटचे 6 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावींची गरज. दरम्यान चिंतामण पाटील सुद्धा एन्जॉय करतात जे कांबेगावचे आहेत त्यांच्यासोबत आपण पाहतोय. समीर रापटे हे या ठिकाणी एन्जॉय करत असताना येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी 5 धावींची गरज. जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीस खरं तर आलेला आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना हार्ट बीट्स खरं तर वाढवणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळाला. 5 धावींची गरज 6 बॉल शिल्लक असतील.
जसा सामना अपेक्षित होता राजू पाटील सर तसाच सामना आता पाहायला मिळतोय यात शंकाच नाहीये। प्रेक्षक वर्ग याच सामन्यांसाठी तर खरं तर मैदानावर उपस्थित राहत असतात आणि तो सामना आता प्रेक्षकांच्या भेटीस आलाय। अगदी बरोबर, जसा सामना होता तसा सामना प्रेक्षकांना बघायला मिळते। काटी की टक्कर हृदयाचे ठोके वाढवणार आपण समीर ठाकरे। एकंदरीत आपण जर विचार केला थोडंसं पारड जड वाटते आयोजक संघ आई गावदेवी जुन अंदुरखी या संघाचं, कारण चेंडू शिल्लक आहेत 6 धावांची आवश्यकता असेल ती 5। सोपं समीकरण आहे सर, सोपं म्हणता येणार नाही। खरं तर अनेकदा आपण पाहिलेत एक धाव सुद्धा वाचताना बघितली एका षटकामध्ये। सो क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं। दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा गोलंदाजी करण्यासाठी। गोलंदाज तयार होतोय निलेश पायकर। 6 बॉल जिंकण्यासाठी 5 धावांची गरज। स्ट्रायकिंग एंडला बॅटर असेल मनोज जाधव, तंत्रशुद्ध बॅटर आहे, त्याच्याकडनं अपेक्षा असतील, निलेशकडनं अपेक्षा असतील। हेअर वी गो, बॉल तयार। पुढे येत असताना हॅमर केले बॉल हवेमध्ये, लॉंग ऑफ ला फिल्डर आहे, झेल पकडलीये, पहिल्याच बॉल वर दिली आहे सफलता मिळून निलेशनं मनोजचा खेळ संपुष्टात। मॅच जबरदस्त सामना, हार्ट बीट्स वाढवणारा हा सामना, दिलो की धडकने तेज करणे वाला आहे मुकाबला, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, क्या बात आहे। प्रशांत न खरं तर थोडासा दबाव मध्ये होता, मात्र त्यालाही ठाऊक आहे ही कॅच घ्यावीच लागेल, कारण फार मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत आणि तसंही प्रेक्षक वर्ग कॅप्टनने सांगितलं की त्यांच्या समर्थनामुळे त्यांच्याच पाठिंब्यामुळे खऱ्या अर्थानं आमच्यामध्ये जी ऊर्जा संचारलेली होती ना त्याचमुळे आम्ही सेमीफायनलमध्ये पोहोचलो आणि आमच्या मेंटीने सुद्धा, आणि आज देखील प्रेक्षक वर्ग त्यांना खुश करायचंच आहे, नाराज करायचं नाही। येणारे 5 बॉल जिंकण्यासाठी 5 धावांची गरज। नितीन जाधव ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकिंग एंडला दीपक आहे ज्यानं आतापर्यंत चांगला खेळ जरूर केला या मॅचमध्ये, मात्र स्ट्रायकिंग एंड त्याला येईल का? निलेश तयार हो, यावेळी मात्र स्विंग केला ऑन साईडला, बॉल हवेमध्ये, हेमंत चेंडू वरती येतोय, एक धाव मिळाली आहे, दुसरीचा प्रयत्न सुरू आणि खराब क्षेत्र रक्षण, हे पाहू शकता, ढूंढते रह जाओगे, आतापर्यंत चेंडू फक्त शोधतच होते, आणखी किती चुका कराल असे खरं तर आता प्रश्न निर्माण झाले असतील। 3 झेल आतापर्यंत ड्रॉप झालेत, कमी धावसंख्येचं तुम्ही संरक्षण करत असताना आणि महत्वाच्या वेळेला क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगलं करावं लागेल। 4 चेंडू 3 धावांची गरज आहे, सामना रंगतदार अवस्थेमध्ये अजूनही मी म्हणेल, एखादा डॉट चेंडू पुन्हा एकदा सामन्याचं चित्र बदलवू शकतं। निलेश तयार होतोय, चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आहे, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल सरकते सीमारेषेकडे आणि जाईल सीमा पार, याच बरोबर हा येतोय विजयी चौकार। मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम आई गावदेवी जुन अंदुरखी। यस डीजे हार्ड लक, हार्ड लक टीम दोस्ती स्पोर्ट कांबे आणि अखेर फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे। बादशाह 11 पिंपलगर संघासोबत आता खेळताना दिसेल आयोजक संघ आई गावदेवी जू नांदुरकी वेल्डन बॉईज। मात्र पूर्णपणे आता मैदान खाली होत असताना कांबे संघाचे अनेक सारे पाठीराखे आता मैदान खाली करत असताना दरम्यान या ठिकाणी सायनाजी केने यांचंही आम्हाला या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे। संदेश गुरुनाथ पाटील, त्याचबरोबर बबन गौरव पाटील, एसएससी ग्रुप 1997 केन टावरे स्कूल मधील, त्यांच्याही माध्यमातून आम्हाला आर्थिक सहाय्य लाभले आणि श्री श्यामशंकर